गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे समता सैनिक दल द्वारा भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला। म्हणायचे की त्याला वाचव, पण सावित्रीबाई फुले यांनी तो माणसातला पांडुरंग मरू नये म्हणून खांद्यावर उचलून घेऊन तेव्हा सावित्रीबाईंनी एक दत्तक पुत्र घेतला होता यशवंत नावाचा, तो डॉक्टर बनलेला होता, त्याला बोलवून घेतले होते। त्याच्या दवाखान्यात हे खांद्यावर येऊन उपचार करून घ्यायचे, पण मित्र हे काय आहे की प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सावित्रीबाईलाही तो प्लेगग्रस्त रोग झाला व ते 10 मार्च 1897 रोजी मरण पावल्या। पण सावित्रीबाईचा संघर्ष इथं संपत नाही, सावित्रीबाईचा संघर्ष आपल्याला सामोरे न्यायचा आहे व जो स्त्रियावर होणारा अत्याचाराच्या विरोधात आपल्याला बोलायचे आहे, उभे राहायचे आहे। आजही स्त्री 3 वर्षाची असो, 30 वर्षाची असो, 60 वर्षाची असो या 70 वर्षाची असो, तिच्या विरोधात जे दिवसेंदिवस जे बलात्कार होत आहेत, आपल्याला बघायला मिळत आहेत की बलात्काराचे प्रमाण खूप वाढलेले आहेत व आपली खोटी समाज व्यवस्था म्हणते की मुलींनी उघडे नागडे कपडे घातले म्हणून बलात्काराचे प्रमाण वाढले आहे, पण त्या 3-4 वर्षाच्या मुलीच्या काय, तिने मग कसे कपडे घालायचे? असाच ह्या चालण्याच्या विरोधात शिक्षण न घेता तो शिक्षणाचा पुरेपूर वापर करून आपल्याला त्या अन्यायाचा विरोध करायचा आहे व ते शक्य होणार ते संघटित होऊनच, सर्व शिकलेल्या स्त्रियांनी संघटित होऊन आपल्याला त्या अन्यायाच्या विरोधात जायचे आहे व सावित्रीबाईचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत। माता रमाई, माता रमाई हे एक योग माता म्हणून संबोधल्या जातात। माता रमाईने योग केला नाही, आपला त्याग केला ना, त्याग माता म्हणून समजल्या जातात। आज त्यांनी त्याग केला नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्या ते तर शिकायला गेलेच असते, पण त्यांनी जो आपल्या कुटुंबाचा संपूर्ण भार त्या माता रमाईला दिलेला होता तो बिना विदर टेन्शन जो बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते त्याचा योगदान खूप मोठा आहे। सावित्रीबाई माता रमाईचा योगदान खूप मोठा आहे। तसेच जिजाऊ माता यांनी आज शिवरायाला घडवले नसते